उलगाव पोलिसांनी 17 सप्टेंबर शुक्रवार रोजी दिलेल्या माहितीनुसार गावातील तेलघाणी फाईल येथे राहणाऱ्या ज्योती बावणे वय 33 वर्ष या आठवडी बाजार पुलगाव येथे सामान खरेदीसाठी गेल्या असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील पर्स मधून 1030 रुपये एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल अशी चोरी गेल्याची तक्रार पुलगाव पोलीस स्टेशन मध्ये दिली होती. हा गुन्हा पुलगाव पोलिसांनी तपासात घेऊन मुखबीर मार्फत प्राप्त माहितीवरून गुड्डू धांदू वय 25 वर्ष राहणार बोथली पांजरा तालुका आर्वी जिल्हा वर्धा याला सॅमसंग कंपनीच्या मोबाईल सह अन्य मोबाईल हस्तगत करून चोरट्याला गजाआड करून गुन्हा उघडकीस आणला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होडकर अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार शैलेश शेडके यांच्या निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण अंमलदार खुशालपंत राठोड बाबूलाल पंधरे महादेव साणप जयदीप जाधव मुकेश वांदिले यांनी केली आहे. ही कारवाई पुलगाव पोलिसांची कौतुकास्पद मानली जात आहे. अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव.